देशी बनावटीचे पिस्तूल, 2 मॅग्झिन आणि जिवंत काडतुसांची उत्तर प्रदेशातून बेकायदेशीररित्या विक्री करण्याकरिता आलेल्या 2 जणांना मुंब्रा पोलिसांनी गजाआड केले आहे. त्यांच्या अटकेमुळे इतर गुन्हेगारी उघडकीस येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुंब्रा पोलीस ठाण्याचे NDPS पथकास कौसा पेट्रोल पंप या ठिकाणी 2 देशी बनावटीचे पिस्तूल विक्री करता घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने या ठिकाणी सापळा रचून मोहम्मद हाशिम इस्राईल खान आणि त्याचा सहकारी मोहम्मद रजा मोहम्मद वजी खान या दोघांना ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल, 2 मॅग्झिन, जिवंत काडतुसे तसेच त्यांच्यासोबत असलेली बुलेट, मोटरसायकल असा मिळून जवळपास 1,46,000 मुद्देमाल हस्तगत केला आहे. याबाबत पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन भोसले करत आहेत. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.